पण मग त्यांचा मुलगा जेव्हा राजकारणात पहिल्यांदा प्रवेश करतोय तर एक आपण मित्राचा मुलगा आपल्या एक सहकार्याचा मुलगा लढतोय तर आपण थोडस एका सीटमध्ये तुम्हाला दादा इथं इतकं कॉम्प्रोमाइज सीटला करतो असं विचारतो मला. इथं आमच्या विरोधात आमचा सख्या पुतणा उभा करून आमचे पार घराचे हे केलं म्हणजे दुफळी निर्माण केली आणि तुम्ही मला राजकारणात आपण मित्रत्वाचे संबंध ठेवू. तुम्ही एका पक्षाचे प्रमुख असाल मी एका पक्षाचे आपले ज्योष्ठ कंठस्थ मंत्री पण एकदा निवडणूक आल्यावर मी तुमच्या विरोधात उभं राहणार तुम्ही माझ्या उभं राहणार आपण आपल्या पद्धतीनं लोकांना सांगू लोक निवडून देतील ह्यालाच राजकारण म्हणतात. हे तर मग तुम्ही मॅच फिक्सिंग केलं हे नाही चालणार हे फिक्सिंग झालं ही मिलीभगत झाली असं कसं लोकांना तुम्ही फसवत आहे तिथल्या कार्यकर्त्यांना तुम्ही फसवत आहे. तुम्ही उमेदवार नसताना तुम्हाला उमेदवार आयात करावा लागला तिथे भाजपात. अहो निवडणुकीच्या काळात तुम्हाला माझेच आयात केलेले उमेदवार दिसतात. इतरांनी किती किती केले माझ्याकडे तरी 40 आमदार होते त्याच्यावर त्या 40 जणांना तिकीट द्यावी लागली आणि त्या आयात केले म्हणतात. संजय काका पाटील एके काळी आम्हीच केलेलं एमएलसी आम्ही राष्ट्रवादीचा तुम्हाला इथे बडोल्यांना आणलं पक्षात तिथे बडोल्यांना आणलं तिथे चंद्रिकापूरचं तिकीट कापलं गेलं त्याच्या संदर्भामध्ये. पहिल्यापासून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून भंडारा गोंदिया त्या भागामध्ये जे काही निर्णय घ्यायचे ते प्रफुल्लभाई एक्क्यान म्हणजे आम्ही बघतोय तसे तेच घेत आलेले. आम्ही ए बी फॉर्म त्यांना द्यायचो ते तिथं उमेदवार इंटरव्ह्यू घ्यायचे ते तिथं उमेदवार द्यायचे ते तिथले अध्यक्ष करायचे सगळ्या गोष्टी ते करायचे. त्याच्यामुळं त्यांनी तिथं निर्णय घेतला आणि त्यांना तो योग्य वाटला म्हणून त्यांनी तिकीटं दिली.